आणि ही माझी पहिली स्क्रिप्ट आहे, म्हणजे मी याच्या आधी 11 सिनेमे लिहिले पण ही पहिली स्क्रिप्ट आहे ज्यात मी ऍक्च्युली ऍक्टर समोर रिडिंग नाही केलं. मी तिला स्क्रिप्ट पाठवलं होतं मेलवर आणि त्याच्यावर तिचा रिप्लाय आला. सो मला आवडतं हे की शी जज मी ऑन द कंटेंट अँड नॉट ऑन द नरेशन. आत्ता हिंदीत कधी नव्हे ते लोक ऑथेंटिसिटी पाहत आहेत की तुम्ही ज्या रिजन मधून आला त्याची गोष्ट सांगा. आज कंटारा चालण्याचं कारण ते आहे किंवा पुष्पासारखा सिनेमा चालण्याचं कारण त्याला एक स्ट्रॉंग रिजनॅलिटी आहे. लेखकांकडनं मी ऐकलंय की त्यांचं एक रिडिंग झालं की त्यांना असं वाटतं की आता हा सिनेमा होणार आहे आणि तेव्हा मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगतो की थोडा धीरधर, ही खूप मोठी पायरी आहे, अजून याला खूप वेळ लागणार आहे कारण हिंदीची गणित आपल्या हातात नाही. इट्स अ स्टार ड्रिव्हन सिस्टीम. नमस्कार. स्क्रीन टाइम विथ मुक्तामध्ये आज आपण गप्पा मारणार आहोत क्षितिज पटवर्धनशी. गीतकार, लेखक म्हणून तो हिंदीत आता वेगळ्या अर्थाने काम त्यांनी सुरू केलं आहे आणि आपण सगळेच त्यांनी केलेले सिनेमे सिरियल्स बघत ते एन्जॉय करत पुढे चाललेलो आहोत. हाय क्षितिज, थँक्यू स्क्रीन टाइम विथ मुक्तावरती आलास. थँक्यू. आणि सगळ्यांना हेच कुतूहल आहे की हिंदीत तर तुझी सुरुवात झालीच होती पण वेगळ्या मोठ्या प्लॅटफॉर्म्सवरती काम करणं आणि पर्टिक्युलरली OTTवरती जे तुझे आत्ता सगळे प्रोजेक्ट्स येत आहेत, तर हा सगळा प्रवास अनुभव कसा आहे? ओके. सो सगळ्यात आधी मी थँक्यू म्हणेन कारण पॉडकास्ट करूया असं म्हणून खरंच पॉडकास्ट आपण करतोय कारण मला खूप असे इन्व्हाइट येत असतात की पॉडकास्ट करूया, मग नंतर लोक गायब होतात. पण हा त्यातला चांगला एक्सपिरियन्स आहे, चांगला अनुभव आहे की आपण खरंच करतोय. सो थँक्यू त्याच्याबद्दल. आणि OTT आता सगळ्यांना माहिती आहे की OTT हा अत्यंत महत्वाचा विषय झाला आहे, ज्याला एलिफंट इन द रूम पण म्हणतात की अरे आता ह्याच्याबद्दल किती आणि कसं बोलायचं, काय बोलायचं. मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आता झाला आहे OTT हा. ज्यांना ज्यांना करमणूक किंवा मनोरंजन हा विषय ज्यांच्या आयुष्यात आहे त्यांना सगळ्यांना मोबाईलच्या छोट्या पडद्यापासून TVच्या मोठ्या पडद्यापर्यंत सरसकट एका पातळीवर आणणारा विषय म्हणजे OTT प्लॅटफॉर्म झाला आहे. आणि लेखक म्हणून कायम हे वाटत होतं की जसं नाटक आहे, सिनेमा आहे किंवा इव्हेंट्स आहेत, याच्या बरोबरीने अजून एक क्षेत्र आहे ज्या क्षेत्रात आपल्याला स्वतःला आजमावून बघायचं आहे. पण OTTमध्ये जो वेबसिरीज हा मुद्दा आहे जो परदेशामध्ये late 90s सुरू झाला होता, त्याचं late 90s खूप चांगल्या चांगल्या सिरीज त्यांनी तिथपासून सुरू केल्या होत्या, तर त्याचं ग्रामर समजायला आपल्याला थोडा वेळ गेला. म्हणजे मी माझ्या बाबतीत बोलतोय, मला ते ग्रामर समजायला थोडा वेळ गेला की वेबसिरीज नक्की काय असते, ती कशा पद्धतीने लिहिली जाते, सिनेमापेक्षा ती वेगळी का असते, सिरियलपेक्षा ती वेगळी का असते. आणि ह्याचा अभ्यास करता करता पहिले, अगदी खरं सांगायचं तर पहिले काही वर्ष असं होतं की हा ठीक आहे, हे काही एवढ्या लवकर नाही येणार. बरोबर. थोडे गाफील पण होतो, माझ्यासारखी लोक थोडी गाफील पण होती की ठीक आहे एवढं काय. पण जेव्हा कोविड आला तेव्हा असं लक्षात आलं की व्ह्युईंगचा जो पॅटर्न आहे तो कम्प्लिटली चेंज झालाय. आणि मग असं लक्षात आलं की आपण ज्या गोष्टीबद्दल गाफील राहिलो होतो किंवा जी गोष्ट आमच्या भाषेत आम्ही म्हणतो बॅक बर्नरवर होती की आपण सिनेमे करत राहू, एखादी सिरीज कधीतरी होईल, असा एक ओव्हरऑल ॲटिट्यूड होता. तो ॲटिट्यूड शिफ्ट होऊन असं झालं की नाही आपल्याला सिरीजही करायला पाहिजे. आणि मग डोळसपणे त्या माध्यमाकडे बघणं झालं, त्यातून हे तयार झालं की हे काम पटकन होऊ शकतं, येऊ शकतं. याच्यामध्ये परत सिनेमा थिएटरला लागणं, लोकांनी येऊन तो पाहणं, हे जे सगळे इकॉनॉमिक्स आहेत तेही त्याच्यात इन्व्हॉल्व नाही आहेत. तुम्ही करून दिलं, त्यांनी तयार केलं आणि मग ते दाखवलं, इतकं सोपं ते आहे. सो असं लक्षात आलं की ते एक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट की त्याच्यात जी एक किचकट नंतरची प्रक्रिया असते की सेन्सॉर आहे, मग त्याच्यावर अमुक गोष्टी आहेत, त्याच्यावर तमुक आहे, तर हेही न होता तो डिरेक्टली येतोय. तर हे सगळे विषय लक्षात घेतल्यानंतर एक डेप्थ पण अलाव केली त्या त्या प्लॅटफॉर्मनी आम्हाला. सो असं वाटलं की नाही, या माध्यमाकडे अत्यंत डोळसपणे पाहायला पाहिजे. आणि त्याच वेळेला सुदैवानी माझ्याकडे गौरी सावंतांची गोष्ट आली, त्याच्यावर एक सिनेमा करायचं असं ठरलं. आणि एक्झॅक्ट याच वेळेला जेव्हा सिनेमा लिहिला होता तेव्हाच त्याला टेकर्स मिळाले नाहीत मराठीमध्ये. असं झालं की फार कोणाला इंटरेस्ट नव्हता तो सिनेमा मराठी करण्यात, मग असं वाटलं हिंदी करूया, म्हणून मग हिंदी सिनेमा लिहिला. मग असं वाटलं की सिनेमा आता नाही होऊ शकत कोविडमुळे, तर आपण सिरीज करून बघूया. मग परत ते सगळं डिसमेंटल करून सिरीज फॉर्मॅटमध्ये त्याचं नव्याने ग्रामर लिहिलं. आणि मग असं वाटलं की ह्याला जी डेप्थ पाहिजे किंवा ह्याला जे म्हणणं पाहिजे ते बेधडकपणे मांडण्यासाठी OTT हा फार करेक्ट प्लॅटफॉर्म आहे. आणि मग तेव्हा हेही लक्षात आलं की कुठलाही OTT प्लॅटफॉर्म तुम्हाला एंटरटेन करण्याची काही सूत्र आहेत, ती ब्लँकेट नाही आहेत, पण माझ्यापुरती मला जी गवसलेली सूत्र आहेत ती मी सांगेन. की एक त्यातलं आहे की तुमच्याकडे आयदर कोणीतरी एक मोठा प्रोड्युसर पाहिजे, मोठा इन द सेन्स बँकेबल पाहिजे, ज्याच्या नावावर काहीतरी एक चांगलं असलं पाहिजे.
किंवा तुमच्याकडे चांगला दिग्दर्शक पाहिजे ज्याचं काम प्रूव्हन आहे, किंवा तुमच्याकडे मोठा नट किंवा नटी पाहिजे. या तीनपैकी एक तरी तुम्हाला डेफिनेटली लागतो ती सिरीज माउंट करण्यासाठी. म्हणजे आज अगदी खरं सांगायचं तर अनेक स्टुडिओ, अनेक प्लॅटफॉर्म्समध्ये हजारो बायबल्स येऊन पडतात, हजारो लोक आपापली प्रेझेंटेशन पाठवतात, पण त्यातलं कुठलं प्रेझेंटेशन वरती जातं तर ज्याला ह्यापैकी लोक अटॅच्ड आहेत ते प्रेझेंटेशन वरती जातं आणि त्याचा एक विचार केला जातो की अरे ह्याला ऍक्टर अटॅच्ड आहे, ऍक्टर इंटरेस्टेड आहे, किंवा डिरेक्टर इंटरेस्टेड आहे, किंवा प्रोड्युसर इंटरेस्टेड आहे. माझ्या बाबतीत सुदैवानी त्याच्यामध्ये कार्तिक आणि अर्जुन ज्यांचे निर्माते आहेत आणि अफिफा हे पहिल्यापासून त्याच्यामध्ये असल्यामुळे असं झालं की आपल्याकडे प्रोड्युसर्स तर आहेत आत्ता, आणि मग रवीसारखा दिग्दर्शक आला आणि सुष्मिता सारखी ऍक्ट्रेस आली, म्हणून ते एकत्र जमलं आणि ते एवढ्या वेगाने पुढच्या एक वर्षात मार्गी लागलं. पण ती प्रोसेस अत्यंत वळणावळणाची आहे अजूनही. म्हणजे तालीला चांगलं यश मिळालं, लोकांना ते आवडलं, पण त्यानंतर पुढचा टप्पा आता आणखीन खडतर आहे. आता पुढचं जे काम करतोय त्याच्यात अशी लोक शोधायचेत, म्हणजे परत नवीन बिलिव्हर्स शोधायचे, ज्यांना परत आपल्या एखाद्या कामावर इंटरेस्ट असेल, त्यांच्याकडे बँकेबिलिटी असेल, कुठला तरी एक स्टारला त्या पद्धतीचं काम आता करायचं असेल, तर अशा त्या वळणावर पुढचा एक टप्पा आता चालू आहे. पण मराठीत तर तू प्रदीर्घ काम केलेलं आहेस आणि आता हिंदीत पण अगदी सिंघम च्या सारखं, म्हणजे मोठा बॅनर, मोठा सगळा कॅनव्हस. तर मराठीत आणि हिंदीत काम करण्यामधला फरक काय जाणवतो? काम करण्यामध्ये दोन तीन मोठे फरक आहेत. एक तर मराठीमध्ये काम करताना बऱ्यापैकी घरगुती वातावरण असतं, अजूनही ते आहे, त्याला एक अप्रोचेबिलिटी आहे जी खूप चांगली आहे. हिंदीमध्ये क्लिअर कट माहिती आहे की ही सगळी ॲक्टर ड्रिव्हन इंडस्ट्री, म्हणजे ह्याच्यामध्ये नट हा अत्यंत मोठा एलिमेंट आहे, हे सगळं होणं किंवा न होणं यातला. तर कुठलीही गोष्ट आपल्या कंटेंटमुळे झाली आहे किंवा न झाली आहे याच्यापेक्षाही सुद्धा ती एखाद्या नटाला आवडली किंवा न आवडली आहे याच्यामुळे ती होते किंवा होत नाही असंही असतं बऱ्याच वेळेला. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा असं म्हणता की अरे हे कसं काय आलं प्लॅटफॉर्मवर, हे एवढं वाईट आहे, हे कसं काय आलं, असं बऱ्याच वेळा लोक म्हणतात की अरे हे असं हे किती भंगार आहे असंही लोक म्हणतात. पण असं असतं की त्या नटाला तेव्हा ते करायचं असतं. तर त्यांच्यात एक अत्यंत अनअपोलॉजेटिक हिंदीमध्ये की इट इज अन ऍक्टर ड्रिव्हन इंडस्ट्री, एका अर्थाने डिरेक्टर ड्रिव्हन पण आहे, डिरेक्टर्स पण चूज करतात, पण तो एक प्रामुख्याने फरक आहे. आणि आपल्याकडे ती बऱ्यापैकी अजूनही कंटेंट ड्रिव्हन इंडस्ट्री की चांगली गोष्ट, चला आपण मिळून एक काहीतरी नवीन करून बघूया, तर तो एक हुरूप उत्साह आपल्या इथे आहे. तिथे ते मोर ऑफ अ ऍक्टर सर्व्हिस हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. असं नाही की गोष्टी चांगल्या नाही आहेत, पण ऍक्टर व्हेइकल लगेच बघितली त्याला जोडली जाते, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की अवेलेबिलिटी ऑफ रिसोर्सेस ही खूप जास्त आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीला अमुक एक व्यक्ती हवी आहे, तर तुम्ही योग्य माणसांसोबत असाल तर ती व्यक्ती मिळण्याची जी प्रोसेस आहे ती तुमच्यासाठी अत्यंत सोपी करून दिली जाते. जर तुमच्या कंटेंटमध्ये तेवढी ताकद आहे, म्हणजे मी एक गोष्ट लिहिली असेल आणि मला असं वाटतं की मला ना ह्याच्यासाठी एक साऊथचा सुपरस्टार पाहिजे, तर त्या गोष्टीचे जे बिलिव्हर्स आहेत ते जंग जंग पछाडून प्रयत्न करतात की त्याच्यापर्यंत पोहोचून त्याचं एक त्याला रिडिंग मिळावं. ही सिस्टीम हिंदीमध्ये खूप क्लिअर कट आहे आणि जी खूप चांगली, ती एका अर्थाने रेव्हेन्यू ड्रिव्हन आहे, पण तेच त्याचं यश आहे की त्यांना माहिती की मोठा स्टार आल्यावर त्याचं बजेट वाढतं, त्याचा व्याप वाढतो, त्याचा रीच वाढतो, तर लेट्स गो फॉर इट. हा त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरं, मानधनात प्रचंड तफावत, मानधनात प्रचंड तफावत आहे, ते मिळण्याच्या प्रोसेसमध्ये प्रचंड तफावत आहे. माझ्या सुदैवाने मी मराठीत ज्या ज्या निर्मात्यांबरोबर काम केलं आहे मी सगळीकडे ओपनली सांगतो, ती खूप चांगली माणसं मला मिळाली. मग ते संजय छाबरी असो, अनिश रणजित असो, किंवा झी स्टुडिओज असो, रवी सोबत मी काम केलं, ते रितेश सर असो, हे सगळे खूप चांगले आणि वेळेवर पैसे देणारी लोक होती. म्हणून मला असं वाटतं की मी इथपर्यंत येऊ शकलो, पण सगळ्यांनाच तसे मिळतात असं नाही. ह्या सगळ्या लोकांनी माझ्याबरोबर जे काही चांगले मला अनुभव दिले ॲज अ प्रोड्युसर ते आहेत. आणि हिंदीमध्ये पण आता मला जे मिळतात तेही खूप चांगले आहेत. आणि याचं सिम्पल कारण असं आहे की मी माझ्या पद्धतीने त्यांच्याशी डील करतो. म्हणजे मी काम करताना बरोबरीच्या पातळीवर येऊन काम करतो. मला असं वाटतं की लेखकांनी ते करणं फार गरजेचं आहे, कारण जोवर तुम्ही ती पातळी बरोबरीची आणणार नाही तोवर ते कोलॅबोरेशन होणार. बरोबर. म्हणजे मला नेहमी काही काही लोक असं म्हणायची की अरे काय तू माझ्यासाठी कधी काम करणार, तर मी मनात म्हणायचो की मग तर मी नाही करणार, कारण मी कोणासाठी काम नाही करणार, मी माझ्यासाठी काम करणार आणि आपण एकत्र काम करू, कारण मला तुमच्याबरोबर काम करायचं. तर तो एक डेफिनेटली फरक आहे त्याच्यामध्ये. आणि मानधनातली तफावत अशासाठी मी बऱ्याच वेळेला बोलतो, म्हणजे बऱ्याच वेळा माझी बायको माझ्यावर चिडते की तू त्या इंटरव्ह्यूमध्ये जाऊन पैशाचं का बोलत बसतोस, तर मी तिला म्हणतो की नाही हे बोलणं गरजेचं आहे, नाहीतर कोण बोलणार. कारण सिम्पल गोष्ट आहे की
जोवर एखाद्या माणसाला हे माहीतच नाही आहे की त्यांनी पिकवलेल्या गोष्टीला इकडच्या बाजारापेक्षा तिकडच्या बाजारात 100 पट जास्त किंमत आहे, तो कसा जाईल तिथे? त्याला वाटेल अरे एवढंच मिळतं, आणि त्याला सांगितलं पण जातं की एवढंच मिळतं आणि हे छानच आहे. एक्झॅक्टली. सो नवीन गोष्टी एक्सप्लोर करणं हे सुद्धा आपलं काम आहे. सो त्यामुळे तो पेशन्स ठेवून तुम्ही अजून मोठ्या, आणि मी सर्रास त्याला शब्द वापरतो की बाजारपेठ असं पण म्हणूया, त्याकडे जायला पाहिजे तुम्हाला आज. आणि मी म्हटलं तसं की त्यांनी तुमची निगोसिएशन पॉवर खूप छान होते तयार, तुमचे फायनान्सेसची काळजी घेतली जाते, तुम्हाला हव्या त्या गोष्टी करता येतात, हवी ती पुस्तकं वाचता येतात, हव्या त्या ठिकाणी फिरता येतं, या सगळ्या गोष्टींचं स्वातंत्र्य तुम्हाला आर्थिक सुबत्तेमुळेच येतं आणि ती सुबत्ता तुम्हाला हिंदीत काम करून येते. मग तुम्ही मराठीत हा निर्णय घेऊ शकता की मी ना असा सिनेमा लिहिन आणि असा करीन, मला असंच करायचंय छान, किंवा मला अजून 2 जण आहेत ना नवीन, मी त्यांच्या स्क्रिप्ट छान क्युरेट करून देईन आणि त्यांना अजून 2 चांगल्या लोकांना भेटवीन. सो हे सगळं करण्याचं स्वातंत्र्य त्या हिंदीमधल्या पैशांनी मिळतं असं मला वाटतं, आणि ते कंटिन्यू करायला हरकत नाही माझी, कारण मी तिथेही काही कॉम्प्रोमाइज नाही करत आहे, मी तिथे मला हव्या त्याच गोष्टी सांगतोय. सो मला असं वाटतं की नवीन तुमच्याकडे जो कंटेंट आहे तो समोरचा काय सांगतोय यापेक्षा आपण अजून 10 लोकांकडनं ऐकूया त्याचं काय हे बघणं फार गरजेचं आहे. ते मला हिंदीतनं मिळालेलं मोठं लर्निंग आहे. खरं आहे. तू आत्ता बोलताना जे म्हणालास की मराठी अजूनही कुटुंबासारखं वातावरण तिथे असतं, हा एक मोठा हर्डल नाही वाटत तुला? आहेच ना, पण प्रश्नच नाही. आता राज ठाकरे नाट्यसंमेलनात बोलले ना की तुम्ही ऍक्टर्सना कसे हाका मारता आणि प्रत्येकाला अगदी घरच्यासारखं आणि आव्या पाव्या हे सगळं चाललेलं असतं. काय तो आपलेपणा ही खूप चांगली गोष्ट आहे, पण त्या आपलेपणाने तुमच्या तिकीट बाईंग कपॅसिटीवर परिणाम होत असेल ना, तर तो आपलेपणा नुसता सेल्फी पुरताच आहे की बाबा सेल्फी घेतला आणि झालं काम, असं नाहीये. मग ते म्हणजे आता साधी गोष्ट म्हणा, विजय सेतुपती आपला वाटत नाही का? वाटतोच, पण तरी त्याची स्टार व्हॅल्यू इंटॅक्ट आहे, तर आपल्याला तो सुवर्णमध्य गाठणं कुठेतरी खूप गरजेचं आहे. खरंय. ॲज अन इंडस्ट्री असं मला म्हणजे ह्याच्यात असं आहे का की जसं सिनेमामध्ये असतं बघ की नवा दिग्दर्शक, नवे चेहरे, नवा लेखक किंवा नवा प्रोड्युसर सुद्धा फॉर दॅट मॅटर हे येऊ शकतात हो, आणि ते काहीतरी एफर्ट्स घेऊन एखादी कलाकृती उभी करू शकतात. निश्चित. ती शक्यता ओटीटीवर दिसत नाही. डेफिनेटली आहे, फक्त काय होतं त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन वर्क होतात. म्हणजे प्रतीक गांधी हा अत्यंत नवीन चेहरा स्कॅमनी आला, पण ते डिरेक्ट करणारे हंसल मेहता होते. सो काहीतरी एक्झॅक्टली कोणातरी एकाचं कन्व्हिक्शन मॅटर करतं आणि त्यांनीच नवनवीन टॅलेंटला चान्सेस मिळतात. बरोबर. पण सगळेच नवीन असतील तर कदाचित तो चान्स उशिरा मिळेल. रिस्क फॅक्टर जास्त. एक्झॅक्टली. सो त्यामुळे असं आहे की नवीन टॅलेंट येतं का देतात. तुम्ही कालापाणी सारखी सिरीज बघितली तर त्यात फेनॉमिनल ऍक्टिंग टॅलेंट आहे. त्यातले बरेचसे लोक आपल्याला असं वाटेल अरे यांना कुठेतरी छोट्या रोल्समध्ये पाहिले, पण त्यांच्यासाठी तो एक लीग चेंजिंग सिरीज आहे, लीग चेंजिंग रोल्स आहेत. तर त्यावेळेला मग दिग्दर्शकांनी किंवा कंपनीने त्यांच्यावर तो विश्वास टाकलाय आणि आता ते एका वेगळ्या लीग मध्ये. सो हा सगळा कन्व्हिक्शनचा गेम आहे. आपण ताली बद्दलच बोलतोय, म्हणजे ओटीटी बद्दल बोलूच या, पण ओघात तो विषय आलाय तर कसा अनुभव होता सुष्मिता बरोबर काम करणं? हा खूप चांगला अनुभव होता, खूप एनलाइटनिंग होता, विशेषतः मराठीचं बॅगेज न घेऊन तिच्याबरोबर काम केल्यामुळे, पण तिला हे माहीत असल्यामुळे की आम्ही मराठीत काय काय काम केलंय, तो अनुभव अत्यंत रिस्पेक्टफुल होता. म्हणजे ती कुठेही तुम्ही कुठल्या तरी रिजनल इंडस्ट्रीमधनं आलेले आहात किंवा तुम्ही काहीतरी छोटे आहात मी काहीतरी मोठी असं कधीच तिने आमच्यापैकी कोणालाच वागवलं नाही. तिला त्या विषयाचा सिरियसनेस माहिती होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौरी आणि तिच्यात काही साम्यस्थळं होती. दोघी सिंगल पेरेंट होत्या, दोघींनी सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल केली होती, दोघी अत्यंत फायरी आणि इंडिपेंडंट बायका आहेत. म्हणजे सो त्यामुळे तिला त्याच्यात साम्यस्थळ सापडल्यामुळे आणि स्क्रिप्ट आवडल्यामुळे आमचा पेपर खूप सोप्पा झाला एका अर्थाने. आणि ही माझी पहिली स्क्रिप्ट आहे, म्हणजे मी याच्या आधी 11 सिनेमे लिहिले, पण ही पहिली स्क्रिप्ट आहे ज्यात मी ऍक्च्युली ऍक्टर समोर रिडिंग नाही केलं. हां, मी तिला स्क्रिप्ट पाठवलं होतं मेलवर आणि त्याच्यावर तिचा रिप्लाय आला. सो मला आवडतं हे की शी जज मी ऑन द कंटेंट अँड नॉट ऑन द नरेशन. बऱ्याच वेळेला असं होतं की बरेच ऍक्टर्स नरेशनवर जज करतात. बरोबर. मग त्यांना लक्षात येतं की अरे स्क्रिप्ट तेवढी ग्रेट नाही आहे, नरेशन ग्रेट होतं. पण हेही मी माझ्या पुरतं आता बदलून पाहतोय की नरेशनवर फक्त जज नका करू, कदाचित मी नुसती स्क्रिप्ट पाठवतो, तुम्ही स्क्रिप्टवर जज करा, कंटेंटवर जज करा. तर तोही अनुभव सुष्मिताच्या निमित्ताने मिळाला. आणि जसं मी म्हटलं तसं रवी हा त्यातला एक खूप मोठा फॅक्टर होता तिच्याकडनं तो परफॉर्मन्स काढून घेण्यामध्ये. सो त्याला एक प्रकारचं स्वातंत्र्य मिळाल्यामुळे आणि माझ्यापुरतं मीही हे ठरवल्यामुळे की मी खूप त्रास त्याला एका पॉईंट नंतर देणार नाहीये, तो आणि हा सब्जेक्ट हे मिळून काहीतरी छान बनवतील करतील.
सो त्याने ते खूप चांगल्या पद्धतीने निभावून नेलं सगळं. सो त्याचं क्रेडिट आहे डेफिनेटली. म्हणजे हा मुद्दा मला खरंच खूप इंटरेस्टिंग वाटतोय की तुमच्या मेलवर तुमच्याकडे जे स्क्रिप्ट येतं ते स्क्रिप्ट वाचून तुमचं तुम्ही एक इमॅजिनेशन करून परसेप्शन करून मग ते जज करणं हे खरंच मला असं वाटतं दिस मेथड इज मोर दीर्घकाळ टिकणारी आणि खऱ्या अर्थाने कंटेंट वरला न्याय देणारी. आपण काय होतं ना की नरेशन ही एक हे एक नाटक आहे, कला आहे ती. आज मी तुमच्या समोर बसलो आणि मी स्क्रिप्ट वाचायला लागलो तर अनेक वर्षाच्या वाचनांनी ही सवय झाली की मी समोरच्याला त्या जगात कदाचित घेऊन जाऊ शकतो, त्याला ते जग पटकन आवडू शकतं, त्याला त्यातल्या चांगल्या गोष्टी पटकन अधोरेखित होऊ शकतात. पण जेव्हा ते सगळं झाल्यानंतर सुद्धा तो त्याच्या त्याच्या पुरतं ते वाचतो तेव्हा त्याला लक्षात येतं की ओके हा कंटेंट आहे, याला आत्ता कुठलाही मुलामा दिलेला नाही आहे तरी मला तो आवडतोय का, तरी माझ्यासाठी तो वर्क करतोय का. म्हणून बरेच ऍक्टर्स दोन्ही करतात, ते नरेशनही करतात आणि मग ते स्क्रिप्टही मागवतात. सो ह्या दोन्ही परीक्षांमधनं तुम्हाला जावं लागतं डेफिनेटली. ओटीटीकडे परत येताना मराठी कलाकार पुष्कळ आपण हिंदीमध्ये अगदी पूर्वीपासून आहेत आणि ते कामही करतायत, त्या अर्थाने मराठी लेखक हे हिंदीमध्ये फारसे एस्टॅब्लिश होताना आपण बघितलेले नाहीत. आहेत काही अपवाद त्याला, आणि तू एक खूपच मोठं म्हणजे त्याचं उदाहरण आहे की तू तिथे एस्टॅब्लिश झाला. हे का होत असेल? कारण आपल्या मराठी लेखकांकडे कंटेंट आहे, मांडण्याचं कौशल्य आहे किंवा वेगळं काहीतरी सांगू बघण्याचं कौशल्य आहे, पण मग ते तिथे पोहोचताना दिसत नाही. मला एक प्रामाणिकपणे असं वाटतं की आपली मानसिकता खूप ओव्हरवेल्म व्हायची आहे मराठी कलाकार म्हणून सुद्धा. म्हणजे अशा अर्थाने की आपण एखादं स्क्रिप्ट लिहिलं तर ते मराठीमध्ये होतं नाही होतं त्याचं आपल्याला जे काही मिळायचं ते मिळतं किंवा नाही मिळत. पण जेव्हा आपल्याला ते सगळं तोडून आपल्याला पुढे जाऊन हिंदीत ते हवं असतं तेव्हा त्याच्यासाठी खूप वेगळ्या पातळीवरचा संघर्ष करायला लागतो. आणि तो संघर्ष करताना तुम्ही मराठीत काय आधी केलंय याचा त्याच्याशी काही संबंध नसतो, तुम्हाला परत शून्यावर येऊन तिथे तो संघर्ष करायचा असतो. तर अशा वेळेला तुमचं रिजनल बॅकग्राऊंड हे तुम्ही त्याच्या ऍडव्हान्टेजला जर वापरलं तर त्याचा नक्की फायदा होतो. म्हणजे एखादी फिल्म प्रोडक्शन फ्रेंडली कशी बनवायची, आता मी परदेशात एक सिनेमा करून आलो तर परदेशामध्ये जेवढे दिवस दिले होते त्याच्यात ते कसं बसवायचं हे गणित मला मराठीत केल्यामुळे माहिती आहे. बरोबर, माझ्यासाठी ती लक्झरीच आहे हिंदीत एवढा वेळ आणि एवढे दिवस मिळतात. बरोबर. सो रिजनलच्या गोष्टी जर मी ऍडव्हान्टेज म्हणून घेऊन आलो आणि जर मी त्या हिंदीत वापरल्या तर हिंदीत डेफिनेटली स्पेस आहे. आत्ता हिंदीत कधी नव्हे ते लोक ऑथेंटिसिटी पाहत आहेत की तुम्ही ज्या रिजन मधून आला त्याची गोष्ट सांगा. आज कंटारा चालण्याचं कारण ते आहे किंवा पुष्पासारखा सिनेमा चालण्याचं कारण त्याला एक स्ट्रॉंग रिजनॅलिटी आहे. तर मराठीमध्ये पण डेफिनेटली एवढ्या रिजनल गोष्टी आहेत. आपण मगाशीच जसं म्हणलं की गेल्या 50 वर्षाचा जर महाराष्ट्राचा पट काढला तर त्याच्यात 10 मोठ्या वेबसिरीज होतील एवढ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर डेफिनेटली ते आहे, फक्त त्याचं एक्झॅक्टली काय पद्धतीने हिंदीत आणायचं, त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीचे स्टार्स अप्रोच करायचे, कुठल्या पद्धतीचे मोठे डिरेक्टर्स घ्यायचे, याचा विचार मराठी बॅकग्राऊंडच्या रायटर्सनी करणं खूप गरजेचं आहे एक. आणि दुसरं असं आहे की आपण जेव्हा आपला परीघ मोठा करतो तेव्हा आपण परत एकदा विद्यार्थी व्हायला लागतो. बऱ्याच जणांना असं होतं की 2 सिनेमे 4 सिनेमे किंवा एका पर्टिक्युलर लेवलचं काम केल्यानंतर त्यांना असं वाटतं की आता ओके, म्हणजे आता काही गरज नाही आहे फार हे हलवायची. आणि मला तसं करायला नाही आवडत. मला वाटतं की ते सगळं एकदा परत हलवून बघावं आणि परत बघावं की अजून काय पुढे आहे, अजून बेटर लोक कोण आहेत, बेटर इन द सेन्स अजून बेटर ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत. सो त्यातनं ते त्या शोधातनं ते सुरू होतं. सो मला असं वाटतं की मराठी लेखकांनी तो जर शोध घेतला, नवीन लोकांबरोबर कोलॅबरेट करायची तयारी ठेवली, पुन्हा एकदा स्वतःची पाठी कोरी केली आणि स्वतःची निगोसिएशन पॉवर वाढवली, म्हणजे पटकन हुरळून न जाता माझा सिनेमा, म्हणजे बऱ्याच वेळा असं बऱ्याच लेखकांकडनं मी ऐकलंय की त्यांचं एक रिडिंग झालं की त्यांना असं वाटतं की आता हा सिनेमा होणार आहे. आणि तेव्हा मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगतो की थोडा धीरधर, ही खूप मोठी पायरी आहे, अजून याला खूप वेळ लागणार आहे कारण हिंदीची गणित आपल्या हातात नाही, इट्स अ स्टार ड्रिव्हन सिस्टीम. तर त्याची तयारी ठेवणं खूप जास्त गरज, ती पाईपलाईन खूप मोठी आहे हिंदीमध्ये. पण जेव्हा ती होते तेव्हा बिलीव्ह मी की त्याचे रिटर्न्स एक्सपोनेन्शियल आहेत. म्हणजे त्यातनं जो होणारा फायदा आहे किंवा त्यातनं जो होणारा मिळणारा रीच आहे तो काही पटीनी आहे. बरोबर. आणि तो खूप चांगला आहे, म्हणजे त्याच्यात वावग किंवा नाव ठेवण्यासारखं आणि त्याला मराठी विरुद्ध हिंदी असा रंग द्यायची काही आवश्यकता नाही आहे. ह्यालाच लागून मला नेहमी हा प्रश्न पडतो की आता साऊथच्या भाषा असतील किंवा बंगाली असेल ह्यांचा कंटेंट सगळा आपल्याला ओटीटीवरती बघायला मिळतो, म्हणजे नेटफ्लिक्स असेल, प्राईम असेल, त्या मानाने
हां, त्या मानाने आपल्याला मराठी कंटेंट ह्या प्लॅटफॉर्मवरती बघायला मिळत नाही. आहे, नाही असं नाही, पण ओरिजिनल कंटेंट की जो त्या प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेला असेल किंवा जाणीवपूर्वक एखादा एखादी सिरीज तयार केलेली असेल, एखादा सिनेमा तयार केलेला असेल, की जो आपण असं गृहीत धरू की नेटफ्लिक्सवर गेलाय आणि हिंदीमध्ये डब झाली आहे मराठी फिल्म किंवा मराठी सिरीज किंवा इंग्लिशमध्ये सबटायटल्स आहेत किंवा अजून इतर भाषांमध्ये आहेत, असं चित्र आत्ता नाही आहे. तर हे चित्र येण्यासाठी काय करावं लागेल? हा ॲक्च्युली खूप मोठा विषय आहे आणि तो मोठा अशासाठी आहे कारण त्याच्यात प्रेक्षक आणि बनवणारे दोघंही इन्वॉल्व आहेत. मला असं वाटतं की अगेन आपल्याला ना कुठल्याही पद्धतीचा रिजनल कंटेंट हा दोन प्रकारे आपल्याला त्याची मांडणी करता येईल. एक असं आहे की तो कंटेंट बनवणारी लोक आणि दुसरा तो कंटेंट कन्झ्युम करणारी लोक, हे दोघंही परस्परांच्यावर अवलंबून आहेत. आता मुद्दा असा आहे की रिजनल बाकीचे जी भाषा आहेत, म्हणजे मल्याळमचं आपण उदाहरण घेऊया, तर ते बनवणारी लोकही तेवढीच स्ट्रॉंग आहेत कारण ते बघणारी लोकही तेवढीच स्ट्रॉंग आहेत. आणि उलटही आहे की बघणारा एक वर्ग खूप मोठा आहे, त्यामुळे बनवणाऱ्यांवरही ती रिस्पॉन्सिबिलिटी आहे आता चांगला कंटेंट आपल्याला बनवायचा आहे. मराठीच्या बाबतीत असं होतं की मराठी व्ह्युअरशिपचे जे नंबर्स आहेत ते फार ग्रेट नाही आहेत. माझा जो लिमिटेड अभ्यास आहे त्याच्यात मी हे सांगू शकतो, त्या विषयातले तज्ज्ञ कदाचित आणखीन चांगलं सांगतील. पण मला असं वाटतं की मराठी कंटेंटचा बेस तयार करणं हे पुढच्या काही वर्षांचं काम आपलं असलं पाहिजे की डेडिकेटेड ऑडियन्स जो मराठी वेबसिरीज बघेल, ज्याला मराठी वेबसिरीज बघायला आवडतील, मग तशा मराठी वेबसिरीज ज्या टेंटपोल शो आपण म्हणतो की प्रत्येक प्लॅटफॉर्मची एक ओळख होणारा शो, तसा स्कॅम सारखा शो, तसा मराठीत कदाचित एखाद्या मोठ्या कादंबरीवर एखादा शो येऊ शकतो किंवा एखाद्या न्यूजपेपरच्या सिरीजवर एखादा शो येऊ शकतो, तर तसे शो तयार करून मराठीमध्ये त्या गुणवत्तेची पहिल्यांदा सवय लावायला पाहिजे की अरे ही मराठी सिरीज पण चांगली आहे. जसं रान बाजार सारखी एक सिरीज आली होती की अरे हे छान आहे, आणि एकदा ते तुमच्या सिस्टीममध्ये आलं ना की नाही मराठी सिरीज पण चांगल्या आहेत, त्याच्यात पण मजा आहे, त्याच्यात पण गंमत आहे, त्याच्यात एक अपरिहार्य मराठी पण आहे, तर लोकांना ते बघायची सवय लागेल. बरोबर. आणि तो कंटेंट कन्झ्युम करायचा एक पॅटर्न तयार होईल. आत्ता काय होतं, तो पॅटर्नच तयार होऊ शकत, कल्टिवेटच झालेला नाही आणि तो पॅटर्न तयार होत नाही कारण वर्षातनं किंवा दोन वर्षातनं एखादी कुठेतरी सिरीज येते, त्याचे एक थोडेसे तीन चार दिवस काहीतरी चालतं आणि मग ती इव्हॅपोरेट होते. बरोबर. सो मला असं वाटतं की ती परस्पर अवलंबून असलेली प्रक्रिया आहे, ती दोघांनीही करणं फार आवश्यक आहे. त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म्स पुढाकारात तर घेत नाहीत कारण कदाचित त्यांना तसे नंबर्स मिळत नसते. म्हणजे अजूनही नाटकाच्या भाषेत लोक वस्त्ररणचं उदाहरण देतात की ते मालवणीत होतं तर लोकांनी खूप एन्जॉय केलं, कुठल्या तरी परदेशातल्या प्रयोगासाठी ते मराठी करायचा प्रयत्न झाला तर लोकांना असं आलं की नाही मालवणीच पाहिजे. तर आता हे त्या लँग्वेजचा गोडवा आहे, त्याची मजा आहे, तसंच मराठीचं आहे ना. ए आयच्या बद्दल सगळेजणच आपण खूप बोलतो आहोत आणि वेगवेगळ्या स्तरांवरती बोलतो आहोत, पण कंटेंट रायटिंगमध्ये ए आय ऑब्व्हियसली शिरलेलं आहेच, तर किती थ्रेट वाटतो तुला? आणि जोवर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या मनोरंजनामध्ये फिलिंग या गोष्टीला स्थान आहे ना, तोपर्यंत तुम्हाला ह्युमन हा एलिमेंट त्यात लागणारच आहे. बरोबर. ए आय त्याला रिप्लेस करूच शकत नाही, ए आय त्याला एनहान्स करू शकतो.